नाशकात उंटवाडी परिसरात भिंत कोसळून मृत्यू झालेल्या सरकटे कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत नुकतंच आरबीआय नेते किशोर घाटे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं. 7 जानेवारीला रस्त्यांचं काम सुरू असताना ट्रॅक्टरचा ताबा सुटून भिंतीवर जाऊन आदळल्यानं ती भिंत कोसळून घरावर पडली होती. यात आई सत्यभामा सरकटे आणि मुलगा प्रकाश सरकटे या मजूर माय लेकराचा जागीच अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना भरपाई व नोकरी मिळावी याबाबत हे निवेदन देण्यात आलं. आरपीआय नेते किशोर घाटेंनी याबाबत अधिक माहिती दिली. 2019 रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लगत असलेल्या भिंती जवळ राहणारे आमचे सरकटे परिवार या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये मुरुम वाहत असताना भिंतीवर जाऊन आदळून आमच्या सरकटे कुटुंबाच्या घरावर भिंत कोसळली. त्यामध्ये आमचे सत्यभामा रमेश गाड्या सरकटे आणि प्रकाश रमेश सरकटे या दोघांचंही त्या ठिकाणी निधन झालं. मी आता हांडे साहेबांना विनंती केलेली आहे किंवा या ठिकाणी सरकटे परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. सरकटे परिवार ज्या दुःखाच्या डोंगरामध्ये आहे त्यांना सावरण्याची ताकद आम्ही सर्वजण देतो, जण तुम्ही पण द्यावं. यावेळी ज्येष्ठ आरबीआय नेते पांडुरंग खाडे, शंकर पालवे, किशोर साळवे, आकाश साळवे, गणेश सरकटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.